महाराष्ट्राबरोबर हिंगोली मधल्या कमळनुरी, सेनगाव, औंढा, वसमत तहसील कार्यालयासमोर आणि लातूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघातर्फे ईव्हीएम विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आलंय. मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनद्वारे न घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी ईव्हीएम मशीन हटाव, देश बचाव असा नाराही आंदोलनकर्त्यांनी दिला होता. यावेळी आंदोलनामध्ये महिलांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. करण्याची वेळ येणार आहे म्हणून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की या ईव्हीएम मशीनच्या विरोधात उभा टाकून इथल्या प्रस्थापित सरकारला जाग आणून देऊन ईव्हीएम हटवून ज्याप्रमाणे सर्व इथल्या लोकशाहीवादी देशाने ईव्हीएम मशीन नाकारली पण भारतातच ईव्हीएम मशीन का चालते म्हणून आमचा ईव्हीएम मशीनला विरोध आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत असेल, ग्रुप ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषदा असतील, या सर्व निवडणुका होणाऱ्या हे बायलट पेपरवर घेण्यात यावा याबद्दल आमचं हे आजचं आंदोलन आहे. आणि हे आम्ही सरकारचं घेत नसून जर सरकारनं आमची दाद नाहीच घेतली तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरू एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नाही की ईव्हीएम मशीनवर नसून बॅलट पेपरवर ही मागणी आहे आणि ही राजकीय सत्तेची लढाई नसून राष्ट्रीय हितासाठी विचार करण्यात आला.